पुरात वाहून गेलेला व्यक्ती तब्बल 36 तास हा झाडावर अडकल्याचं पाहायला मिळालेलं होतं. गडचिरोलीच्या भामरागडमधील धडकी भरवणारा व्हिडिओ सध्या समोर आलाय. जंगलामध्ये तुडुंब भरलेल्या नाल्याच्या मधोमध झाडावर व्यक्तीनं हा 36 तास आश्रय घेतलेला होता. गुंडेनूर नाल्याला आलेल्या पुरात बोट उलटल्यानं 2 जण वाहून गेलेले होते. दोघांपैकी 1 जण पोहत बाहेर पडला. त्यानंतर गावकऱ्यांनी शोध मोहीम घेतलेली होती आणि त्यासंदर्भातला आपण जो व्हिडिओ आहे, दृश्य आहे, तो पाहू शकतोय. तर यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल. आशिष. नक्कीच, मागील 3 दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात अक्षरशः पावसाने झोडपून काढलेले आहे आणि काही ठिकाणी जी आहे पूरजन्य परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे. भामरागड आणि सिरोंचा तालुक्यातील बहुतेक नदी नाल्यांचे पुलाचे बांधकाम जे आहे ते अजूनही पूर्ण झालेले नाही, त्यामुळे याचा फटका नागरिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. काही नागरिक जे आहेत ते नावेच्या सहाय्याने नदी नाले पार करत असल्याचे चित्र सध्या गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी दिसून येत आहे. मुख्य म्हणजे भामरागड तालुक्यातील गुंडेनूर येथे 2 व्यक्ती हे नावेच्या सहाय्याने नाला पार करत असताना नाव त्यांची मध्यातच बुडाली आणि त्यामुळे त्यापैकी 1 व्यक्ती जो आहे तो पोहून त्याने रस्ता पार केला, परंतु दुसरा व्यक्ती जो आहे तो एका झाड्याच्या सहाय्याने तिथंच अडकून राहिला. परिसर हा जंगलाचा असल्यामुळे नागरिकांना शोध मोहीम राबवित असताना खूप तारेवरची कसरत करावी लागली. तब्बल 36 तासानंतर त्या व्यक्तीचे शोध घेण्यात आले आणि गावकऱ्यांनी रेस्क्यू करत 36 तासानंतर त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. मुख्य म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती जो आहे तो अजूनही सुखरूप आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात सध्या जे आहे पावसाने सुद्धा विश्रांती घेत असल्याचे दिसून येत आहे. पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली.